करणी काढून देण्याच्या बहाण्याने एका महिलेवर अत्याचार करण्यासाठी लॉजवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या बंधूबाबाला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. पांडुरंगी साळवी हा बंधूबाबा 75 वर्षांचा आहे. तरुण वयात तो पेरू विकत होता. मात्र या व्यवसायात त्याला अपयश येत होते, त्यामुळे त्याला कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नव्हता. त्यानंतर त्याने एका बाबाचं दर्शन घेतलं. त्याला वाटलं की बुवाबाजीमुळे भरपूर पैसा असल्याने त्याने हा धंदा सुरू केला. घरातच एका छोट्याशा खोलीमध्ये तो लोकांना उपदेश करायला लागला. त्याच्या जाड्यात अशी लोकं फसायला लागली. त्यानंतर त्याने महिलांवर भस्म लावून अत्याचार करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र बंधूबाबा काहीतरी करणी करेल म्हणून घाबरून त्याच्याविरुद्ध कोणीही तक्रार देत नव्हतं. मात्र एका कुटुंबाने प्रयत्न करून त्याला स्टिंग ऑपरेशनद्वारे पकडण्यात आलं. त्याच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायदा, उच्चाटन कायदा कलम 354, 507 गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दत्तवाडी पोलिसांकडून देण्यात आली. काय नेमकं झालं होतं तिथे? का मी गेले, त्यांनी मला फोन केला होता की ये म्हणून इकडे, की तुला अशी करणी केली तुझ्या आज सासूनी, ते म्हणाले मला ते. म्हणून मी गेले तिकडं, तर मी माझ्या घरच्यांना सांगितलं की मला असं असं म्हणालेत म्हणून ते. तर गेल्यावर तिथं त्यांच्या घरात माणसं होती खूप, तर ते म्हणले हे करणी इथं उतरू शकत नाही, तर आपण बाहेर जाऊन कुठंतरी करणी उतरू. हे बाहेर गेल्यानंतर ना माझी माणसं माझा पिछा करत होती त्याच्यासोबत. पिछा केल्यानंतर ना मग त्यांनी मला मंडईमध्ये नेले. मंडईमध्ये नेल्यावर तिथं एक लॉज होतं कुठलं तरी, तिथं नेल्यावर पाहिलं माझ्या माणसांनी, पाहिल्यावर त्याला पकडल्यावर खूप मारलं, मारलं तिथल्या चौकीत दिलं. पण काय त्यांनी काय करायचा प्रयत्न केला? काय त्यांनी म्हणजे कपडे काढून मला ते भस्म लावायचं म्हणाला होता, ते करायचं होतं त्याला, पण ते त्याचं झालं नाही. ते माझी सासू आली, सासू आल्यावर माझी खूप माणसं आली, आल्यावर त्याला मग मारला आणि चौकीत दिलं. पण हे तुमच्या संपर्कात 2 वर्षापूर्वी आमची ओळख होती सगळ्यांची, घरातल्यांची. ते गुरु केलेला होता त्याला आम्ही, त्यांना त्यांनी त्याला ओळखत होतो आम्ही, त्याच्यामुळे आमच्या घरी येणं जाणं होत त्याच. हो, भस्म लावायचं म्हणाला होता, त्याच्यामुळे त्यांनी मला तिकडे नेलं होत. आमच्याकडे काल म्हणजे 30 तारखेला आमच्याकडे एक महिला तक्रार घेऊन आली होती. त्यांनी एका बाबाला आमच्याकडे पकडून आणलं होतं. त्यांचं म्हणणं असं आहे की त्या बाबाला तिची सासू जी आहे ती गेली 2 वर्षापासून ओळखते, आणि त्या सासूनी त्या बाबाला गुरु मानलेलं होतं. आणि आता ही महिला त्यांच्याकडे जेव्हा तिच्या बहिणीसोबत गेली होती, 2/8 त्यांच्याकडे गेलेली होती, त्यावेळेस ह्या बाबांनी तिला सांगितलं होतं की तुमच्यावरती तुमच्या आजेसासूनी करणी केलेली आहे. आणि आजेसासूनी तुमच्यावरती करणी केलेली आहे, आणि तुम्हाला जर समजा करणी काढायची असेल तर ह्याच्यासाठी तुम्हाला माझ्याकडे 5 वेळा यावं लागेल. आणि ती सदरची महिला आणि तिची बहीण अशा दोघीजणी गेलेल्या होत्या, परंतु त्या बहिणीला त्यांनी लिंबू आणण्यासाठी म्हणून बाहेर पाठवलं आणि या महिलेला आतल्या खोलीमध्ये बोलवलं आणि तिच्याबरोबर अश्लील हरकत केली, आणि हीच कृती पुन्हा 5 वेळा करावी लागेल असं तिला सांगितलं. आणि त्याच्यानंतरून ती महिला जेव्हा बाहेर आली तेव्हा तिने त्या बहिणीला शेअर केलं की माझ्या बाबतीमध्ये असं असं झालेलं आहे म्हणून. 30 तारखेला त्या बाबांचा पुन्हा त्या महिलेला फोन आला आणि सांगितलं की आपल्याला ते पुन्हा करायचं आहे, त्यामुळे तू ये. त्या महिलेने जेव्हा नकार दिला तेव्हा तिला त्यांनी धमकी दिली की तू जर आली नाहीस तर मी तुझी बदनामी करेन, असं सांगून त्या महिलेने मग सदरची बाब आपल्या सासूला आणि तिची मावस सासू जी आहे या दोघींना सांगितली. मग ह्यांनी असं ठरवलं की तू जा आणि आम्ही तुझ्या पाठीमागे येतो, असं सांगून ही सदरची महिला त्या बाबाबरोबर गेली. बाबा तिला एका लॉजमध्ये घेऊन गेला. त्याच वेळेस हिने सासूला आणि त्या मावस सासू ह्या दोघीजणी पाठीमागून येतच होत्या. त्यांनी त्या लॉजवरती त्या सासूला वगैरे बोलवून घेतलं आणि त्या बाबाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. मंडई चौकीला पहिल्यांदा ते घेऊन गेले होते आणि मंडई चौकीच्या लोकांनी त्या बाबाला आमच्या दत्तवाडी पोलीस स्टेशनला हजर केलं. त्याच्यानंतर आम्ही त्या महिलेची फिर्याद घेतलेली आहे, पुढील तपास आम्ही करत आहोत. ह्याच्यामध्ये मला सर्व महिलांना हे सांगावं असं वाटतं की अशा प्रकारे जे बाबा म्हणून जे फसवतात ह्या लोकांवरती, पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही विश्वास ठेवू नका. आणि जर तुमच्या मनामध्ये भीती असेल की ह्या बाबांमध्ये अशी काहीतरी अद्वैत शक्ती असते किंवा ते आपलं काहीतरी वाईट करतील, तर ही भीती मनातून काढून टाका.
ते अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत. तुम्ही अगदी निर्धास्तपणे पोलिसांकडे या. आता ही तक्रार आमच्याकडे दाखल झाल्यानंतरून अजून एका पोलीस स्टेशनला देखील एक महिला त्या बाबांचा फोटो पाहून आणि ती माहिती वाचून तक्रार देण्यासाठी आलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण 354 भादवी कलम 354 अप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसंच अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कलम 3 प्रमाणे आपण ह्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. निश्चित, ज्या अर्थी आज एक महिला आली, कालची फिर्याद वाचून आज एक महिला आली, त्याचा अर्थ अजून अधिक महिला असण्याची पण शक्यता आहे. पण माझं सर्व महिलांना हेच आव्हान आहे की ज्या ज्या महिलांच्या बाबतीमध्ये असा काही प्रकार झालेला असेल तर त्यांनी पोलिसांकडे निर्धास्तपणे यावं. अंधश्रद्धा निर्मूलन कलम 3 के तहत हा एक फिर्याद दी है कि एक बाबा है जो पर्वती दर्शन शिव दर्शन में रहते हैं. उनको उनकी सांस जो है 2 अगस्त को ये बाबा के पास गई थी और बाबा को